हेलो, हेलो। माइक बंद कर। हेलो, गुड इवनिंग। आज 26 सप्टेंबर 2024 मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 8वी ऑनलाइन क्लास मध्ये सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांचं पंचायत समिती, शिक्षण विभाग, कर्जत यांच्यातर्फे सहर्ष स्वागत। आपला नियमितपणे इयत्ता 8वी ऑनलाइन क्लास संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत चालू आहे। सर्व विद्यार्थी नियमितपणे क्लासला जॉईन असतात। आता शेवटचाच आठवडा आहे, शेवटचे एक 4-5 दिवस राहिलेले आहेत आपले तासाचे। जवळजवळ आपला सिलेबस संपत आलेला आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी ग्रुपवर जेवढे काही PDF पाठवलेले असतील तर त्या सर्व सोडवायचे आहेत, आपल्या विषय शिक्षकाकडून तपासून घ्यायचे आहेत, आणि त्या संबंधी काही अडचणी असतील तर त्या ग्रुपवर शेअर करायचे आहे। तर आज आपण बीजगणित हा विषय घेतो आहे आणि त्यातील घटक आहे एक चल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे। हा घटक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधोडी या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री पुंडलिक रामदास गावित सर घेणार आहे। तर सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करा। सर्व विद्यार्थ्यांनी पेन आणि वही, त्याचबरोबर तुमच्याकडं जे काही शिष्यवृत्तीचं या घटका संदर्भात साहित्य असेल तर ते घेऊन बसायचं आहे, आणि सर जे जे काही सांगत असतील ते आधी समोर क्लिअर करा, आणि त्यानंतर जे काही उदाहरणं सर देतील आणि सोडवत असताना आपण पण सक्रियपणे त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, आपण सुद्धा ते उदाहरणे सोडून पाहायचे आहे। ठीक आहे, आता गावित सर त्यांचा तास सुरू करतील। धन्यवाद। गुड इवनिंग ऑल ऑफ यू। आज आपण बीजगणितातील एक भाग बघतोय, एकचल समीकरणे। एकचल समीकरणावर या एक्झाम मध्ये मिनिमम 2 क्वेश्चन येत असतात। मग आपण काय ऐकलं असेल, समीकरण म्हणजे काय? इक्वेशन, त्यालाच आपण काय म्हणतो, इक्वेशन। मग समानतेमध्ये चलाचा वापर केला जातो तेव्हा आपल्याला समीकरण मिळत असते। चलाच्या ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला त्या समीकरणाची उकल म्हणतात। त्या समीकरणाची काय म्हणतात? उकल म्हणतात। ज्या समीकरणात एकच चल असते त्या समीकरणाला एकचल समीकरण म्हणतात। ज्या समीकरणात एकच चल असते त्या समीकरणाला काय म्हणतात? एकचल समीकरण म्हणतात। एकचल समीकरणात चलाचा घातांक हा 1 असतो। उदाहरणार्थ काय, x+3=7। मग या टॉपिक मध्ये आपण काय पुढे बघणार आहोत, समीकरणाची उकल काढणे। मग समीकरणाची उकल काढत असताना चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजूस समानता संबंध प्राप्त होतो त्या किमतीस त्या समीकरणाची काय म्हणतात? उकल म्हणतात। त्या समीकरणाची काय म्हणतात? उकल म्हणतात। मग काय, तर समीकरणाची उकल काढतो तेव्हा डावी बाजू बरोबर आपण उजवी बाजू करत असतो। मग समीकरणाची उकल काढताना त्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवली किंवा मग काय वजा केले असता, शून्येतर संख्येने गुणले असता किंवा मग भागले असता समीकरणाचा समानता गुणधर्म हा कायम राहत असतो। तर आता आपण
एक एक उदाहरण बघू काय उदाहरण पहिले उदाहरणात आपण बघू शकतो जर x अधिक 2 बरोबर 5 असेल तर मग काय x ची किंमत किती इथे काय विचारले त्यांनी x ची किंमत मग काय आपण गणिताच्या नियमानुसार समजून घेऊ जर समजा एखाद्या उदाहरणात जर बरोबर चिन्हाच्या अगोदर जर प्लस असेल तर पुढे जाऊन काय होतं तो मायनस होतं हे आपल्याला माहित आहे मग काय इथे काय दिलं त्यांनी एक्स अधिक दोन बरोबर पाच तर आपल्याला काय विचारलं त्यांनी एक्स ची किंमत किती मग काय इथं तुम्ही बघू शकता काय एक्स अधिक दोन बरोबर पाच तर मग इथं आपण काय करू त्यासाठी एक्स एक्स सेपरेट करू आणि नंबर नंबर सेपरेट करू म्हणून काय एक्स बरोबर पाच मी आता सांगितल्याप्रमाणे काय की जर बरोबर चिन्हाच्या अगोदर जर प्लस असेल तर पुढे जाऊन तो मायनस होतो मग इथं काय प्लस टू आलाय तर पुढे जाऊन काय होईल मायनस होईल म्हणून एक्स ची किंमत किती येईल तीन मग ऑप्शन मध्ये बघा आहे का कुठं ऑप्शन ऑप्शन नंबर चार मध्ये तुम्ही बघू शकता काय की एक्स ची किंमत किती येते तीन येते लक्षात त्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघू जर जर दोन एक्स वजा तीन बरोबर सहा असेल तर एक्स ची किंमत काढा इथं आपल्याला काय करायचंय एक्स ची किंमत काढायची आहे मग काय इथे काय दिलं त्यांनी दोन एक्स वजा तीन बरोबर सहा तर मग काय त्यांनी विचारलं एक्स ची किंमत किती मग इथे तुम्ही ऑप्शन मध्ये बघू शकता की काय ऑप्शन नुसार आपल्याला हे काढायचंय तर यात पण बघू शकता काय जर समजा एखाद्या उदाहरणात बरोबर चिन्हाच्या अगोदर जर प्लस असेल तर काय मायनस होते तसं जर मायनस असेल तर पुढे जाऊन काय होतं तो प्लस होते हे आपल्याला सगळ्यांना माहित असेल मग काय इथे काय दिलं त्यांनी दोन एक्स बरोबर किती होईल मग दोन एक्स बरोबर सहा मग इथे बघू शकता काय मायनस थ्री पुढे जाऊन काय होईल प्लस थ्री मग काय इथं काय येईल दोन एक्स बरोबर सिक्स प्लस थ्री किती होईल नाईन पण इथं काय तुम्ही पाहू शकता दोन आणि एक्स आलंय मग दोघांमध्ये काय येईल गुणाकार येईल तर एखाद्या जर उदाहरणात काय बरोबर चिन्हाच्या अगोदर जर गुणाकार असेल तर पुढे जाऊन काय होतो तो भागाकार मग इथे काय आलंय गुणाकार मग पुढे काय होईल त्याचं रूपांतर भागाकार म्हणून काय तर एक्स बरोबर किती नाईन भागिले टू येते लक्षात मग इथं ऑप्शन मध्ये बघू शकता कुठे आहे ऑप्शन नंबर एक मध्ये बघू शकता काय आलंय नाईन अपॉन टू एक्स ची किंमत किती आली मग नाईन अपॉन टू त्याचप्रमाणे आता आपण पुढचं उदाहरण बघू जर काय तीन एक्स बरोबर अठरा तर इथं आपल्याला एक्स ची किंमत काढायला सांगितली तीन एक्स बरोबर अठरा मग काय इथं काय आलंय तीन एक्स आलंय बरोबर अठरा तर मग एक्स बरोबर किती मग तुम्ही ऑप्शन मध्ये पाहू शकता ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन आणि ऑप्शन चार मध्ये इथं जर पाहिलं तर काय आलंय तीन तर पुढे काय होईल भागाकार मग पुढे काय जाईल तो भागाकारात जाईल म्हणून काय एक्स बरोबर अठरा भागिले तीन पण इथे बघा
18 भागले 3 जर पाहिलं तर किती 3 1 3 3 7 18 म्हणून x ची किंमत किती येईल x बरोबर किती 6 upon 1 येते लक्षात मग तुम्ही ऑप्शन मध्ये बघू शकता काय 6 upon 8 1 मिनिट सॉरी हां 6 upon 8 आले तर मग कहा पण कॅन्सल करत असतो मग तो धरत नसतो मग काय x बरोबर किती आहे येते 6 मग ऑप्शन मध्ये बघा कुठे येते ऑप्शन ऑप्शन नंबर ए येते लक्षात त्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघू जर काय जर x अधिक 2 भागिले 5 बरोबर 2 तर मग x बरोबर किती येते लक्षात तर इथे काय विचारले त्यांनी x अधिक 2 भागिले 5 बरोबर 2 असेल तर मग x बरोबर किती मग आपल्याला त्यासाठी पुढचा नियम समजून घ्यावा लागेल काय जर समजा एखाद्या उदाहरणात जसं बरोबर चिन्हाच्या अगोदर जर प्लस असेल तर पुढे जाऊन तो मायनस होतोय किंवा मग मायनस असेल तर पुढे जाऊन तो प्लस होतोय तसंच जर समजा एखाद्या उदाहरणात जर गुणिले असेल तर पुढे जाऊन काय होतोय तो भागिले होतोय तर काय आलंय भागिले मग जर भागिले असेल पुढे जाऊन त्याचं रूपांतर कशात होईल गुणाकार कशात होईल गुणाकारात मग तुम्ही बघू शकता काय x अधिक 2 बरोबर किती 2 पण इथे काय आहे 5 तो कशात आहे भागाकार मग तो पुढे त्याचं रूपांतर कशात होईल गुणाकारात म्हणून काय गुणिले 5 मग काय x अधिक 2 बरोबर किती 2 गुणिले 5 बरोबर 10 मग काय इथे समीकरण तयार झालंय मग x बरोबर किती आलंय 10 इथे काय प्लस आहे पुढे त्याचं रूपांतर कशात होईल मायनस मध्ये मग x वजा 2 बरोबर काय म्हणून x बरोबर बरोबर किती x बरोबर 10 वजा 2 काय येते 8 म्हणून x ची किंमत किती येईल 8 मग ऑप्शन मध्ये कुठे 8 बघू शकता तुम्ही ऑप्शन नंबर 2 जर तुम्ही सॉल्व केलं असेल तर तुमचे उत्तर आले असतील त्यानंतर पुढचं उदाहरण बघू आपण काय आता आपण पुढचं उदाहरण बघू काय दिले त्यांनी जर जर 2 x अधिक 3 x अधिक 3 बरोबर काय 5 कंसात x अधिक 2 असेल तर काय x ची किंमत विचारली म्हणून काय x बरोबर किती मग इथं तुम्ही बघू शकता काय 2 आणि इथं कंसात काय x अधिक 3 आले मग यांच्यात काय होईल गुणाकार ते लक्षात मग काय इथं 2 x त्यासाठी आपण अगोदर कंस सोडून घेऊ काय 2 x 2 x 2 x आले त्यानंतर अधिक काय मग तर 2 गुणिले 3 मग किती येते 6 इथे लक्षात बरोबर काय 2 x अधिक 6 बरोबर 5 2 x अधिक 6 बरोबर 5 5 x इथे लक्षात इथे काय 5 गुणिले x बरोबर 5 x आणि इथं काय अधिक किती 5 गुणिले 2 5 गुणिले 2 म्हणजे काय 10 मग काय इथं त्यासाठी आपल्याला समीकरण तयार करून घ्यावं लागेल त्यासाठी काय समीकरण तयार करून घ्यावं लागेल मग काय समीकरण काय येईल तर 2x काय वजा इथं काय आहे बरोबर त्यांच्या पुढे काय आहे प्लस फाय प्लस फाईव्ह फाईव्ह एक्स आहे
तर इथे येऊन काय होईल तो माइनस होईल मग काय माइनस 5x माइनस 5x बरोबर काय 10 पण इथे काय आले प्लस 6 आले तर पुढे जाऊन काय होईल तो माइनस 6 म्हणजे काय केले आपण इथे तर x x सेपरेट केले आणि नंबर नंबर सेपरेट केले मग काय इथे तुम्ही बघू शकता की 2x वजा 5x 2x वजा 5x तर मग 2x मधून 5x वजा होत नाही मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल उलट करून घ्यावं लागेल उलट करून घ्यावं लागेल इथे लक्षात मग काय करू आपण उलट करून घेऊ मग काय 5x 5x वजा 2x काय 5x वजा 2x म्हणून काय येईल 5x वजा 2x बरोबर 3x इथे लक्षात इथे काय झालंय मग आपल्याला x x सेपरेट करावा लागतील आणि नंबर नंबर सेपरेट करावा लागतील मग काय इथे आले 3x त्याचं रूपांतर पुढे काय होईल इथे प्लस आहे पुढे जाऊन काय होईल तो मायनस मग काय मायनस 3x बरोबर काय 10 वजा 6 किती आले 4 10 वजा 6 बरोबर 4 मग काय तर x x बरोबर किती येईल मग 4 4 पण इथे काय आहे माइनस 3x आहे पण यांच्यात काय होईल मग गुणाकार होईल तर पुढे त्याचं रूपांतर कशात होईल मग भागाकारात मग काय तो माइनस 3 कुठे जाईल भागाकारात जाईल मग काय माइनस 3 इथे लक्षात पण आपल्याला माहिती आहे की काय जे माइनस चिन्ह असेल ते आपण नेहमी वरती ठेवत असतो म्हणून काय x ची किंमत किती येईल x बरोबर वजा 4 बाय 3 वजा 4 बाय 3 मग तुम्ही बघू शकता ऑप्शन मध्ये वजा 4 बाय 3 कुठे आहे ऑप्शन नंबर 3 इथे लक्षात समजते सगळ्यांना ऍड्रेस करा त्यानंतर आता आपण पुढचं उदाहरण घेऊ इथे काय दिलं पुढच्या उदाहरणात काय दिलं त्यांनी एक्स अधिक दोन काय एक्स अधिक दोन भागिले 5 बरोबर एक्स अधिक 4 भागिले 3 असेल तर मग एक्स ची किंमत काढायची इथे लक्षात हा क्वेश्चन कधी आलाय 2017 तर मग यासाठी इथे आपल्याला काय करावं लागेल तिरकस गुणाकार करून घ्यावा लागेल इथे लक्षात मग काय इथे दिलंय तर एक्स अधिक दोन एक्स अधिक दोन भागिले 5 बरोबर काय दिलं त्यांनी एक्स अधिक 4 भागिले 3 मग इथे काय करून घेऊ आपण तिरकस गुणाकार करून घेऊ इथे लक्षात मग काय इथे आलंय एक्स अधिक दोन काय होईल 3x काय 3x 3x इथे लक्षात 3x अधिक काय त्रिकस गुणाकार जर केला तर काय 2 गुणिले 3 बरोबर किती 6 बरोबर काय पुढचं बघू आपण x अधिक 4 मग किती होता 5x 5x अधिक मग जर त्रिकस गुणाकार केला तर काय 5 चोक 20 इथे लक्षात मग इथं आपल्याला काय करावं लागलं आता x x सेपरेट करावं लागेल आणि नंबर नंबर सेपरेट करून घ्यावं लागेल मग काय इथं आलंय 3x 3x बरोबर किती एक मिनिट 3x वजा काय 3x वजा इथे काय आहे प्लस 5x आहे तर पुढे जाऊन काय होईल मायनस मग काय 3x वजा 5x 3x वजा 5x बरोबर काय 20 आता आपण काय केलं x x सेपरेट केला आता आपल्याला नंबर नंबर सेपरेट करावा लागेल मग काय बरोबर 20 इथं काय अधिक आहे त्याचं रूपांतर पुढे काय होईल वजा बाकी मग काय अधिक 6 रूपांतर वजा बाकी म्हणजे काय वजा 6 इथे लक्षात मग आता काय झालंय समीकरण तयार झालंय मग इथं बघा काय 3x मधून 5x वजा होत नाही
मग आपण काय करू त्याचे उलट करून घेऊ. जरी आपण उलट केलं तरी व्हॅल्यू काही चेंज होत नसते. मग काय पाच एक्स, पाच एक्स वजा तीन एक्स बरोबर किती येत आहे मग दोन, येते लक्षात दोन. मग काय तर आता इथं काय आलंय अधिक दोन, मग त्याचं रूपांतर पुढे काय कशात होईल वजा लागेल. मग काय तर दोन एक्स, दोन एक्स बरोबर किती वीस वजा सहा बरोबर किती होत आहेत चौदा, येते लक्षात. म्हणून काय एक्सची किंमत किती येईल मग चौदा बाय मायनस टू, हा काय गुणाकारात आहे, येते लक्षात. पुढे रूपांतर त्याचं कशात होईल भागाकारात, म्हणून काय झालं त्याचं रूपांतर भागाकारात झालं, येते लक्षात. मग इथं काय, इथं काय बे एक बे नाही बे साठी चौदा, म्हणून काय एक्सची किंमत किती येईल मग काय एक्सची किंमत सात वजा एक. पण आपण काय करतोय मायनस हे नेहमी वरती ठेवत असतो, वरच्या बाजून ठेवत असतो, म्हणून काय एक्सची किंमत किती येईल एक्स बरोबर किती मायनस सात, हा एक कॅन्सल होतोय आणि एक्सची किंमत किती येते मायनस सात. मग ऑप्शन मध्ये बघू शकता ऑप्शन नंबर किती आहे एक, तुम्ही बघू शकता ऑप्शन नंबर एक मध्ये मायनस सात येते, येते लक्षात सगळ्यांच्या. त्याचप्रमाणे आता आपण पुढे जाऊ, काय इथे विचारलंय दोन एक्स अधिक तीन बरोबर एक्स अधिक नऊ, तर मग एक्सची किंमत किती, इथे विचारले काय दोन एक्स, दोन एक्स अधिक तीन बरोबर एक्स अधिक नऊ, तर एक्स बरोबर किती, मग इथं काय आलंय दोन एक्स, दोन एक्स, दोन एक्स आलं इथे लक्षात. मग काय इथं एक्स आलाय तो पुढे जाऊन काय होईल मायनस मध्ये होईल, म्हणून काय दोन एक्स वजा एक्स बरोबर काय नऊ. पुढे काय आहे हा तीन आहे तो कशात आहे प्लस मध्ये, पुढे त्याचं रूपांतर कशात होईल मग मायनस मध्ये होईल, काय नाईन मायनस थ्री, इथं समीकरण तयार झालं. म्हणून काय एक्स किती येईल मग एक्स बरोबर किती येईल मग सिक्स, इथे लक्षात येते का सगळ्यांचं उत्तर. ऑप्शन मध्ये बघू शकता किती ऑप्शन नंबर दोन, येते काय उत्तर सगळ्यांचं. त्यानंतर आता आपण पुढे वळू, इथं बघा एक उदाहरण दिले काय, आता आपण शाब्दिक उदाहरणांकडे जाऊ. हा क्वेश्चन 2022 आहे, काय सात सेंटीमीटर, सात सेंटीमीटर बाजूची लांबी असणारा चौरसाचे क्षेत्रफळ, सात सेंटीमीटर बाजूची लांबी असणारा चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती यामधील काय विचारलंय फरक किती असेल तो विचारलाय. सात सेंटीमीटर बाजूची लांबी असणारा चौरसाचे क्षेत्रफळ व परिमितीतील फरक किती असेल, तर मग त्यासाठी काय आता आपण चौरसाची बाजूची लांबी बघू, काय चौरसाच्या लांबी बाजूची लांबी किती दिली, चौरसाच्या बाजूची लांबी किती आहे सात सेंटीमीटर, किती दिली सात सेंटीमीटर. आपण आता काय करू चौरसाचे क्षेत्रफळ बघू, चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ मग काय चौरसाचे क्षेत्रफळ काय येत आहे बाजू वर्ग, काय बाजू वर्ग, म्हणून काय सात सेंटीमीटर, काय चौरसाचे बाजूची लांबी किती आहे सात सेंटीमीटर, मग काय सात वर्ग, मग सात वर्ग किती आहे एकोणपन्नास, काय एकोणपन्नास चौरस सेंटीमीटर,
काय चौरस सेंटीमीटर. मग आता आपण काय करू, चौरसाची परिमिती काढू. काय चौरसाची परिमिती, मग काय चौरसाची परिमिती किती असेल, तर 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू. मग बाजू किती आहे, बाजू किती आहे 7 सेंटीमीटर. काय समजा असेल ती, समजा 7 सेंटीमीटर आपण इथे लिहून घेऊ शकतो की 7 सेंटीमीटर. मग काय 4 गुणिले 7 बरोबर किती येत आहे, 28 येते सर, किती 28 सेंटीमीटर, 28 सेंटीमीटर. मग काय फरक काय असेल, फरक काय असेल, तर इथे काय आलंय 49 चौरस सेंटीमीटर. किती आलंय 49 चौरस सेंटीमीटर. तर आपल्याला काय विचारलं त्याने, चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती मधील फरक विचार. मग काय 49 वजा किती 28 चौरस सेंटीमीटर, किती आलंय 28 चौरस सेंटीमीटर. मग 49 वजा 28 जर केले तर किती उत्तर येत आहे, किती येत आहे बरोबर, किती 21 सेंटीमीटर. येते लक्षात. मग इथं ऑप्शन मध्ये बघू शकता आहे का कुठं ऑप्शन, हा ऑप्शन नंबर 3 लक्षात, ऑप्शन नंबर 3 मध्ये आलंय काय 21. मग त्याचं उत्तर काय येत आहे 21 सेंटीमीटर. येते लक्षात. त्यानंतर आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. काय अगोदर सुरुवातीस असलेल्या रकमेच्या 6 पटीत, काय रकमेच्या 6 पटीत 6 मिळवले असता, काय रकमेच्या 6 पटीत 6 मिळवले असता 120 रुपये होता. तर मग अबोले जवळ सुरुवात होते, येते लक्षात. इथे काय विचारलं त्यांनी, अबोलेकडील रकमेच्या, अबोलेकडील असलेल्या रकमेत किती 6 पटीत 6 मिळवले असता 120 रुपये होता, तर अबोलेकडील, अबोलीकडे सुरुवातीला किती रुपये असतील, तर मग ते आता आपल्याला काढायचे. मग काय अबोलीकडे असलेले जे रुपये असतील ते आपण आता बघू. काय अबोलीकडे असलेले रुपये आपण काय म्हणू शकतो, एक्स म्हणू शकतो. काय एक्स म्हणू, काय एक्स म्हणू. मग म्हणजे अबोलीकडे सुरुवातीची रक्कम किती असेल, 6 पट, म्हणजे काय 6x. येते लक्षात, 6 पट म्हणजे 6x. त्यात काय आपण 6 मिळवलं, त्यात काय आपण केले, त्यात 6 मिळवले. ते लक्षात, त्यात 6 मिळवले. मग काय 6x अधिक 6 बरोबर किती, किती रुपये होते 120 रुपये, बरोबर किती 120 रुपये. येते लक्षात. तर मग आता काय इथे बघा, समीकरण तयार झालं. येते लक्षात. मग काय समीकरण तयार करावं लागेल, इथे काय आलंय, मग 6x बरोबर काय 120, 6x बरोबर 120. इथं काय आहे +6, त्याचं रूपांतर पुढे काय होईल -6 मध्ये. इथे काय झालंय, मग समीकरण तयार झालं. मग काय तर 6x बरोबर किती 120 वजा 6, 120 वजा 6 मग किती येत आहे 114. येते लक्षात. म्हणून काय एक्स बरोबर किती 114. पण इथे तुम्ही बघू शकता काय आलंय 6x आलंय, म्हणजे काय दोघांमध्ये काय आहे गुणाकार आहे. येते लक्षात, दोघांमध्ये गुणाकार आहे. पुढे त्याचं रूपांतर कशात होईल, भागाकारात. मग काय 6x कुठे जाईल, भागाकारात. येते लक्षात, तो गेला भागाकारात. मग काय 114 ला जर 6 ने भागलं, 114 ला जर 6 ने भागलं तर किती उत्तर येईल सांगा बरं, करा भागाकार बरं. किती येते बघा, सगळ्यांनी सॉल्व करून बघा.
किती येते बरोबर किती 19 ते लक्षात 19 क्वेश्चन बघा जातो 19 ने 19 एक 114 म्हणून काय 19 रुपये काय 19 रुपये येते लक्षात आले सगळ्यांचं उत्तर मग अबोलीकडे सुरुवातीला इथे काय विचारलंय अबोली अबोली जवळ सुरुवातीला किती रुपये होते ते विचारले मग काय अबोलीकडे सुरुवातीला किती रुपये होते किती होते 19 रुपये बरोबर मग ऑप्शन मध्ये बघू शकता ऑप्शन नंबर किती 4 लक्षात काय का सगळ्यांचं अंडरस्टँड करा बरं येते सगळ्यांचं ओके त्यानंतर आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू हा क्वेश्चन आहे 2019 चा 2019 साली आलेला काय इथे विचारले काय दोन लगतच्या धन पूर्णांक संख्यांची बेरीज काय दोन लगतच्या धन पूर्णांक संख्यांची बेरीज किती आहे 89 आहे तर मग त्यातील लहान संख्या कोणती इथे काय विचारलंय लहान संख्या मग काय आपण म्हणू शकतो पहिली धनपूर्ण संख्या काय इथे काय पहिली धनपूर्णांक संख्या धनपूर्णांक संख्या आपण काय करू एक्स मानू काय पहिली धनपूर्णांक संख्या आपण एक्स मानू येते लक्षात सगळ्यांच्या काय मानू आपण एक्स मानू मग काय आता आपण दुसरी धनपूर्णांक संख्या काय असेल ते बघू काय तर दुसरी धनपूर्णांक संख्या काय असेल मग दुसरी धनपूर्णांक संख्या दुसरी धनपूर्णांक संख्या काय त्याला आपण एक्स अधिक एक मानू मग आता समीकरण कसं तयार होईल बघा काय तर एक्स एक्स कंसात काय एक्स अधिक एक बरोबर किती किती आहे धनपूर्णांक संख्यांची बेरीज किती आहे 89 काय दोन्ही संख्यांची बेरीज किती झाली 89 पहिले आणि आपण काय मान एक्स आणि दुसरी काय एक्स अधिक दोन दोघांची बेरीज किती होते 89 मग काय तर एक्स अधिक काय एक्स अधिक इथे आले अधिक काय मग दोन एक्स काय आले एक्स अधिक एक्स किती दोन एक्स अधिक इथे बरोबर मग दोन एक्स अधिक एक बरोबर किती 89 मग आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे काय सुरुवातीला आपण जेव्हा पाहिलं तेव्हा आपण काय पाहिलेलं आहे समीकरणाची उकल काढताना ज्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये काय समान संख्या मिळवली किंवा मग वजा केली किंवा मग काय शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले असतात समीकरणाचा समानता गुणधर्म हा कायम राहत असतो इथे लक्षात तर मग आता आपण बघू पुढे काय इथं तुम्ही बघू शकता काय दोन एक्स अधिक एक दोन एक्स अधिक एक मग काय करू आपण तर दोन्ही बाजूतून एक वजा करून घेऊ काय करू दोन्ही बाजूतून एक वजा करून घेऊ मग काय दोन एक्स अधिक एक वजा एक बरोबर काय 89 इथं पण आपण काय करू एक वजा करून घेऊ मग काय इथं आलंय तर एक्स हा एक कॅन्सल होईल काय म्हणून काय इथे उरतोय फक्त दोन एक्स बरोबर किती 89 मधून जर एक वजा केला तर किती उरतोय मग 88 इथे लक्षात मग इथं काय तर इथे तुम्ही बघू शकता काय 88 आले मग इथं दोन एक्स आले तो कसा आहे दोघा संख्यांमध्ये गुणाकार येतात इथे लक्षात
मग काय 2x 2x आता दोन्ही बाजूत आपण काय करू 2 ने भागून घेऊ इथे लक्षात इथे काय आले 2x मग काय करू आपण 2 ने भागून घेऊ 2x बरोबर काय 88 भागिले 2 मग काय इथे 2 एक पे म्हणजे काय x उरतो इथे लक्षात आणि इथे जर पाहिलं तर काय 88 ला जर 2 ने भागले तर उत्तर काय येतं मग सांगा बरं ऍड्रेस करा बरोबर किती 44 इथे लक्षात काय येतं मग 44 मग म्हणून त्यातील लहान संख्या कोणती असेल इथे उत्तर काय आले त्या उदाहरणात आपल्याला काय विचारलंय तर त्यातील लहान संख्या कोणती जर दोन लगतचे दोन पूर्णांक संख्या म्हणजे बेरीज जर 89 आहे तर त्यातील लहान संख्या कोणती असेल मग लहान संख्या कोणती असेल तर 44 मग इथे ऑप्शन मध्ये बघू शकता काय ऑप्शन नंबर कुठे आहे 44 ऑप्शन नंबर 3 आले सगळ्यांचं येते का येते लक्षात ओके त्यानंतर आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू काय इथे बघा तुम्ही बघू शकता जर काय 7x वजा 12 बरोबर 51 असेल 7x बरोबर 7x वजा 12 बरोबर 51 असेल तर एक किती काय विचारलं त्यांनी 7x 7x वजा 12 बरोबर 51 ते लक्षात तर मग इथे काय विचारले x बरोबर किती मग इथे आपण काय करू दोन्ही बाजूतून 12 मिळवून घेऊ दोन्ही बाजूस काय करू आपण 12 मिळवून घेऊ काय येते इथे 7x 7x वजा 12 7x वजा 12 त्याच्यात आपण काय करू 12 ऍड करू 12 मिळवून घेऊ तसंच बरोबर किती येते 51 मग इथे पण आपण काय करू दोन्ही बाजूतून 12 मिळवून घेऊ काय प्लस किती 12 येते लक्षात मग इथे बघ काय 7x काय 7x 7x बरोबर किती येत आहे किती 51 अधिक 12 किती होत आहेत 63 येते लक्षात किती होत आहेत 63 आता आपण काय करू इथे काय आले 7x मग 7x बरोबर 63 मग इथे काय आहे दोघांमध्ये गुणाकार इथे लक्षात मग पुढे जाऊन त्याचे रूपांतर कसं होईल भागाकार मग काय तर 7x 7x त्याच्यात आपण काय करू आता तर 7 ने भागून घेऊ 7x ला 7 ने भागून घेऊ त्यानंतर मग दोन्ही बाजूत आपण काय करू 7 ने भागून घेऊ मग काय 63 भागिले 7 मग किती होत आहे 7x 7 म्हणजे काय एक्स इथे लक्षात मग 63 ला जर 7 ने भागला 63 ला जर 7 ने भागला तर किती यायला पाहिजे मग करा बरं किती यायला पाहिजे किती येत आहे 9 येते सगळ्यांच म्हणून काय एक्स ची किंमत किती असेल एक्स बरोबर 9 मग इथे ऑप्शन मध्ये बघू शकता ऑप्शन नंबर किती 3 बरोबर किती 3 ऑप्शन नंबर 3 मध्ये 9 येते येते लक्षात त्यानंतर आपण पुढे वळू पुढचं उदाहरण बघू हे उदाहरण किती 2023 ला आलेलं आहे जर काय 2 कंसात एक्स अधिक 4 बरोबर एक्स वजा 7 तर एक्स ची किंमत काढा इथे काय काढायला लावलंय आपल्याला एक्स ची किंमत काढायला लागली इथे लक्षात मग काय 2 कंसात एक्स अधिक 4 बरोबर काय एक्स वजा 7 मग एक्स बरोबर किती ते आपल्याला काढायचे मग इथं आता आपण काय करू अगोदर कंस सोडून घेऊ काय करू कंस सोडून घेऊ काय करू हा कंस सोडून घेऊ मग काय 2 गुणिले x म्हणजे किती 2x त्यानंतर 2 गुणिले 4 किती येईल मग
8 बरोबर काय x वजा 7 मग इथं आपण काय करू आता दोन्ही बाजूतून काय करू 8 वजा करून घेऊ इथे लक्षात मग काय तर 2x 2x अधिक 8 आता आपण काय करू दोन्ही बाजूतून 8 वजा करून घेऊ मग काय 2x अधिक 8 वजा 8 बरोबर x वजा 7 वजा 8 दोन्ही बाजूतून आपण काय करतोय 8 वजा करतोय येते लक्षात मग काय इथे येते 2x 2x 8 8 माइनस होतो येते लक्षात मग उरते काय फक्त 2x बरोबर किती मग इथे बघू शकता काय 7 वजा 8 मग किती होतंय 15 किती 15 वजा 7 वजा 8 किती होतंय 7 वजा 8 किती होतंय 15 पण इथे काय यायला पाहिजे मग माइनस 15 येते लक्षात किती यायला पाहिजे माइनस 15 मग काय तर x बरोबर किती 15 आता आपण काय करू दोन्ही बाजूतून x वजा करू मग काय 2x 2x वजा x बरोबर किती किती माइनस 15 किती लक्षात मग म्हणून काय x बरोबर किती येते माइनस 15 आले का सगळ्यांचं उत्तर येते का येते लक्षात कोणाचं आलंय एंट्रीज करा बरं येते किती आलंय मग x बरोबर माइनस 15 मग ऑप्शन मध्ये बघू शकता माइनस 15 कुठे आहे ऑप्शन नंबर 2 आले सगळ्यांचं ओके त्यानंतर आपण पुढचे उदाहरणाकडे वळू पुढे काय विचारलंय बघा हा क्वेश्चन आहे 2019 चा काय एका क्रिकेट सामन्यात राहुलने काढलेल्या धावांची संख्या सचिनने काढलेल्या धावांच्या निम्मी होती काय एका क्रिकेट सामन्यात राहुलने काढलेल्या धावांची संख्या सचिनने काढलेल्या धावांच्या किती होती निम्मी होती दोघांनी मिळून काय केलं दीड शतक पूर्ण केल्यास राहुलने काढलेल्या धावा किती इथे काय विचारलंय दोघांनी मिळून जर दीड शतक पूर्ण केलं तर राहुलने काढलेल्या मग धावा किती असते मग इथे आपण काय करू सचिनने काढलेल्या धावा काढून घेऊ काय मग समजा काय आपण सचिनने काढलेला धावा किती आपण सचिनने काढलेला धावा काय करू एक्स मानतो सचिनने काढलेल्या धावा किती एक्स मान किती एक्स मग म्हणून काय राहुलने काढलेल्या धावा किती होत्या निम्म्या होत्या सचिनने काढलेल्या धावांपेक्षा किती होती निम्मी होती म्हणून काय काढलेले किती सचिन पेक्षा निम्मे सचिन पेक्षा निम्मे मग किती येईल किती तर एक्स बाय टू मग आपण काय मानू एक्स बाय टू म्हणून काय एक्स बाय वन कोणाचं आहे सचिनने काढले धावा अधिक काय राहुलने किती धावा काढल्या किती मानला आपण एक्स बाय टू किती एक्स बाय टू दोघांचं मिळून किती झालंय दीड शतक पूर्ण झालं इथे लक्षात दीड शतक म्हणजे किती 150 किती 150 मग काय इथे काय आपण करू मग तर 2x किती 2x किती 2x अधिक किती x 2x अधिक किती x भागिले 2 बरोबर किती 150 येते लक्षात मग काय 2x अधिक x बरोबर किती होतात मग 3x
काय 3x 3x बरोबर किती मग 150 इथं काय आहे भागिले भागिले 2 ने पुढे त्याचं रूपांतर कशात होईल गुणाकारात होईल मग काय 150 गुणिले 2 म्हणून काय 3x बरोबर किती मग व्हायला पाहिजे 150 गुणिले 2 300 इथे लक्षात मग काय 3x 3x बरोबर 300 पण इथे बघू शकता काय x आणि 3 आला दोघांमध्ये काय असेल गुणाकार असेल पुढे जाऊन त्याचं रूपांतर कशात होईल भागाकारात होईल म्हणजे काय 3 कुठे जाईल मग भागाकार मग काय 3x बरोबर 300 भागिले 3 बरोबर किती किती 100 x x जर 1 x जर किती असेल 3x जर 100 असते तर मग x 1x किती होईल 100 होईल म्हणून राहुलने काढलेला धावा किती असतील मग किती असतील म्हणून राहुलने काढलेला धावा किती असतील तर x / 2 म्हणजे किती त्याच्या निम्मे मग काय 100 च्या निम्मे किती असतील x / 2 म्हणजे किती असतील 50 येते लक्षात मग इथे काय विचारलेलं आहे दोघांनी मिळून जर 150 शतक पूर्ण केले असल्यास राहुलने काढलेला धावा किती असते मग इथे काय उत्तर येत आहे 50 आले का सगळ्यांचं उत्तर येते का ऍड्रेस करा बरं ओके म्हणजे काय इथे ऑप्शन मध्ये बघू शकता ऑप्शन नंबर 2 राहुलने किती काढलेला होता मग धावा 2 तर सचिनने किती काढले असतील मग 100 आणि दोघांचं मिळून काय झालेलं 150 शतक म्हणजे किती 150 झाले लक्षात त्यानंतर आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू इथं बघा काय विचारलंय एका संख्येचे निम्पट 12 आहे किती एका संख्येचे निम्पट 12 आहे तर यासाठी तयार होणारे समीकरण कोणते असेल यासाठी तयार होणारे समीकरण कोणते असेल त्यासाठी आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे मग करा बरं सॉल्व करा बरं सॉल्व किती दोन पर्याय पाहिजे त्यातून कोणते करा सगळ्यांनी सॉल्व करा बरं येते ओके काय आता आपण बघू काय मग काय आपण एका संख्येची निम्पट जर 12 आहे तर या संख्येवर होणारे समीकरण कोणते मग त्यासाठी एक संख्या आपण काय मानू एक संख्या आपण काय एक्स मानू काय एक्स मानू मग त्या संख्येची निम्पट किती असेल त्या संख्येची निम्पट किती असेल निम्पट किती असेल एक्स च्या किती असेल मग एक्स / 2 तर मग समीकरण काय तयार होईल समीकरण काय तयार होईल बरोबर काय एक्स / 2 बरोबर किती निम्पट 12 काय एक्स / 2 बरोबर 12 येते आले सगळ्यांचं येते का ऍड्रेस करा बरं इथे बघा ऑप्शन नंबर तुम्ही 2 बघू शकता काय ऑप्शन नंबर 1 बघू शकता एक्स / 2 बरोबर 12 एक पर्याय आला पण आपल्याला काय काढायचे दोन पर्याय आहेत पर्याय शोधायचे मग दुसरा पर्याय काय असेल तर काय हाफ इथे लक्षात हाफ गुणिले एक्स बरोबर किती मग 12 1/2 गुणिले एक्स बरोबर 12 मग काय असा ऑप्शन कुठे आहे बघा बरं येते का काढले का दुसरं तुम्ही ऍड्रेस करा ओके कुठे येते ऑप्शन नंबर 3 तुम्ही बघा काय दोन समीकरण तयार होतात येते लक्षात काय हा एक समीकरण आणि दुसरा येते लक्षात हे दोन समीकरण तयार झाले ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 त्यानंतर आता पुढे वळू पुढे उदाहरण बघू शकता काय
समजूकडे 20 रुपयांच्या किती 20 रुपयांच्या नोटा आहेत तितक्याच मंजूकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत समजूकडे किती 20 रुपयांच्या नोटा आहेत तितक्याच किती ते विचार सांगितलंय तितक्याच 50 रुपयांच्या नोटा आहेत दोघांकडे एकूण किती 560 रुपये असल्यास दोघांकडे जर 560 रुपये असतील तर मग दोघांकडील रकमेचे गुणोत्तर किती असेल दोघांकडील रकमेचे गुणोत्तर किती असेल मग इथं आपण काय करू आता काय करू तर दोघांकडे असणाऱ्या नोटांची संख्या आपण काय करू दोघांकडे असणाऱ्या नोटांची संख्या दोघांकडे असणाऱ्या नोटांची संख्या दोघांकडे असणाऱ्या नोटांची संख्या किती एक समान किती एक समान मग संजूकडे असणारी रक्कम किती संजूकडे किती रक्कम होती 20 रुपयांच्या नोटा होती मग काय संजूकडे असणारी संजूकडील रक्कम किती होती 20 मग काय त्याला आपण 20x म्हणू येते लक्षात मग अंजूकडे असणारी रक्कम किती अंजूकडे किती होती 50 येते लक्षात मग काय अंजूकडे असणारी रक्कम किती बरोबर किती 50 काय मग 50x तर मग काय समीकरण काय तयार होईल काय तयार होईल तर 20x काय 20x अधिक किती 50x 50x बरोबर किती होतंय दोघांकडे 560 रुपये होते किती 560 रुपये होते मग काय म्हणून काय तर 20x अधिक 50x किती होईल मग 70x किती 70x x बरोबर किती 560 मग आता आपण काय करू तेव्हा पाहिल्याप्रमाणे काय काय तर काय आपण पाहिलेलं आहे समीकरणाची उकल काढताना त्या समीकरणाच्या दोन बाजूंमध्ये समान संख्या मिळवली किंवा वजा केली किंवा शून्य संख्येने गुणले किंवा भागले असता समीकरणाचा समता गुणधर्म कायम राहतो मग इथे पण आपण काय करू आता काय करू आता आपण तर दोघांमध्ये आता दोन्ही बाजूंना काय करू 70 भागून घेऊ इथे काय आलंय 70x मग काय 70x भागिले 70 बरोबर किती 560 पण काय करतो दोघ बाजूने भागतो 560 भागिले 70 मग आता दोन्ही बाजूंना जर 70 भागून घेतलंय तर मग काय 70x 70 इथे लक्षात मग काय तर इथे फक्त एक सुटतो 7x 7 70x 70 म्हणून काय एक सुटतो मग काय जर 560 जर 70 भागला तर मग किती येईल करा बरं भागाकार करा सगळ्यांनी बरं भागाकार किती उत्तर येत आहे ज्याचं आन्सर येईल त्याने हॅन्ड रेज करायचं फक्त किती येतोय किती येत आहे बघा जर 560 जर 70 भागलं तर किती येत आहे 8 किती 7 8 56 येते लक्षात 7 8 56 0 0 येते लक्षात मग किती येईल 8 म्हणून काय एक्स बरोबर किती 8 येते लक्षात मग किती 8 नोटा किती 8 नोटा येते लक्षात मग संजूकडे असणारी किती रक्कम किती होती संजूकडे असणारी रक्कम संजूकडे असणारी रक्कम किती होती 160 रुपये किती 160 येते लक्षात आपण काय बघितलं ते बघा ते बघू शकता काय 160 काय संजूकडे असणारी रक्कम किती 160 इथे बघा किती
संजूकडे असणार रक्कम 160 रुपये आहे. मग अंजूकडे असणार रक्कम किती असेल? किती अंजूकडे असणार रक्कम? अंजूकडे असणारी रक्कम किती किती येते? 400 रुपये. किती? 400 रुपये. येते लक्षात? म्हणून गुणोत्तर किती येईल? म्हणून गुणोत्तर किती येईल? किती येईल गुणोत्तर? काय विचारलं आपल्याला? गुणोत्तर विचारलं. काय तिथे काय विचारलंय? तर दोघांकडे 560 रुपये असतील तर दोघांकडील रकमेचे गुणोत्तर किती असेल? मग किती गुणोत्तर किती असेल? 160 बाय 400. म्हणून किती असेल? 2 5. येते लक्षात? मग ऑप्शन मध्ये बघू शकता. ऑप्शन मध्ये 2 5. येते लक्षात? ऑप्शन नंबर ए आलंय का सगळ्यांचं? आलंय? ओके. त्यानंतर आता आपण पुढे वळू. पुढचं उदाहरण बघू. येथे काय विचारलं त्यांनी? जर जर 2x + 5 = 4x - 20 असेल तर मग एक्स बरोबर किती? इथे काय विचारलं त्यांनी? एक्सची किंमत विचारली. ऍडमिशन सुद्धा किती? 2020 सालचा आहे. तर इथं आपण काय करू आता? किती? 2x + 5 = 4x - 20 असेल तर मग एक्स बरोबर किती आपल्याला विचारले. तर मग इथं आपण काय करू आता? एक्स एक्स सेपरेट करून घेऊ आणि नंबर नंबर सेपरेट करू. किती? 2x वजा इथं काय आहे? +4x. काय? +4x. पुढे जाऊन काय होतो? मायनस. मग काय? 2x - 4x बरोबर किती? इथं काय आहे? -20. किती आहे? -20. इथं काय आहे? मग पुढे आपण काय करतो आता? एक्स एक्स सेपरेट करतोय आणि नंबर नंबर सेपरेट करतोय. मग इथं एक सेपरेट झालंय. मग आता आपण काय करतो? एक संख्या तर घेतली, एक नंबर तर घेतलाय. मग आता आपण दुसरा नंबर, दुसरा नंबर कुठे आहे? इथं +5 राहिला. इथे लक्षात? +5 पुढं पुढे जाईल -5. येते लक्षात? पुढे काय जाईल तो? -5 मध्ये जाईल. मग काय? इथं 2x - 4x. मग 2 जर 4 वजा होत नाही मग आपण काय करू? त्याचे उलट करून बघू. किती? 4x - किती? 2x. व्हॅल्यू चेंज झाली का? नाही. येते लक्षात? 4x - 2x बरोबर किती? -20 - -5. तर मग किती होतंय? 25. इथे लक्षात? 25. काय? -5. इथं काय येत आहेत? मग इथे 2x आलं. येते लक्षात? किती उरलंय? सॉरी, काय उरलंय? फक्त 2x उरलंय. 2x उरलंय. येते लक्षात? मग इथे काय? 2x इथे काय? प्लस आहे. पुढे जाऊन काय तो? मायनस होईल. 2x = किती? -25. किती आलंय याचं? -25. मग काय? इथं 2 आणि एक्स मध्ये काय आहे? गुणाकार आहे. पुढे त्याचं रूपांतर कशात होईल? मग भागाकारात. काय? x - -25. अजून एक्स मग काय तो? -2. मग इथं काय होईल? -, कॅन्सल होईल. ते लक्षात? म्हणून काय? x = किती? किती? 25/2. मग इथे आलंय का? आलंय का? इथे का सगळ्यांचं ऍड्रेस करा बरं. आलंय? ओके. मग इथे बघा काय ऑप्शन मध्ये कोणता ऑप्शन आहे? 25/2. 25/2 ऑप्शन नंबर ए. इथे लक्षात? त्यानंतर आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. काय इथं बघा, पुढचं उदाहरण दिलंय. इक्वेशन 2018 आहे. शिवानीचे वय काय? शिवानीचे वय तिच्या आईच्या
वयाच्या निम्म्यापेक्षा काय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. किती? 5 वर्षांनी कमी आहे. तर मग दोघींच्या वयाची बेरीज किती आहे? 60. किती? दोघींच्या वयाची बेरीज 60 असेल. तर मग त्या यासाठी कोणते समीकरण तयार होईल? यासाठी कोणते समीकरण तयार होईल? मग काय? तर शिवानीच्या आईचे वय किती? कोणाचे? शिवानीच्या आई किती? आईचे वय आपण काय करू? एक मार्क. तर मग शिवानीचे वय किती असेल? शिवानीचे वय इथे काय दिलं त्यांनी? शिवानीचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. मग काय शिवानीचे वय काय? निम्म. किती? एक्सच्या निम्म. 5 वर्षांनी कमी आहे म्हणजे काय? -5. काय काय? तर एक्स बाय 2 -5 प्लस काय? एक्स बरोबर किती? 60. ठीक आहे. शिवानीचं वय येते लक्षात. आणि हा एक्स आपण काय मानलाय? शिवानीच्या आईचं वय. मग दोघांचं मिळून किती होते? 60 बेरीज होते. तर मग समीकरण काय तयार होईल? काय समीकरण तयार होते? इथे बघा एका समीकरण काय बघा, एक्स बाय 2 -5 प्लस एक्स बरोबर 60. एक्स बाय 2 प्लस 5 -5 कुठे आहे? -5 सॉरी काय दिलं त्यांनी? +5 किती होत? कमी होत ना. काय सॉरी इथे काय आहे? मायनस बरोबर. तर मग काय असं कुठे आहे? मग कुठे आहे? इथे बघा, इथं ऑप्शन आहे. इथे काय झालंय? 4 झालंय. इथे 5 यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये चुकलंय. बघा इथे 5 यायला पाहिजे होता. काय 5 इथं पण 5 यायला पाहिजे. मग आता बघा कुठे आहे असं एक्स बाय 2 -5 कुठे आहे? इथे आहे. इथे लक्ष आहे? लक्षात. ऑप्शन नंबर 4 आले लक्षात. त्यानंतर आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. आता आपण शेवटचं उदाहरण बघतोय. हा उदाहरण सुद्धा 2017 आहे. राजूला गेल्या 3 वर्षात किती? राजूला गेल्या 3 वर्षात 180,000 रुपये 180,000 रुपये एवढे शेतीतून उत्पन्न मिळाले. 180,000 तर पहिल्या वर्षाचं दुप्पट उत्पन्न. किती? पहिल्या वर्षाचं दुप्पट उत्पन्न दुसऱ्या वर्षी बरोबर. व तिप्पट उत्पन्न किती? तिप्पट उत्पन्न तिसऱ्या वर्षी मिळाले. काय? तिप्पट उत्पन्न तिसऱ्या वर्षी जर मिळाले असेल तर त्याचे त्याचे तिसऱ्या वर्षाचे उत्पन्न किती? आपल्याला काय विचारलं? इथं तिसऱ्या वर्षाचं उत्पन्न काढायला लागलो. मग आपण काय करू? इथं राजूला मिळालेलं पहिल्या वर्षाचं उत्पन्न काढून बघू. काय? राजूला मिळालेल्या पहिल्या वर्षाचे उत्पन्न पहिल्या वर्षाचे उत्पन्न आपण काय करतोय? एक्स म्हणतो. काय? एक्स म्हणून पहिल्या वर्षाचे उत्पन्न एक्स म्हणून. मग दुसऱ्या वर्षाचे उत्पन्न काय त्यांनी सांगितलंय? दुप्पट झालं. काय? दुप्पट. मग दुसऱ्या वर्षाचे उत्पन्न किती असेल? दुसऱ्या वर्षाचे उत्पन्न आपण काय करू? म्हणून काय? 2x. तर इथं काय सांगितलं त्याने? तिसऱ्या वर्षाचं उत्पन्न तिप्पट होत. इथे लक्षात. मग काय तिसऱ्या वर्षाचं उत्पन्न किती असेल? तिसऱ्या वर्षाचं उत्पन्न किती असेल? 3x. आपण काय केलं? 3x मानलं. मग समीकरण काय तयार होईल? काय होईल समीकरण तयार?
तर x पहिले वर्षाचं काय x बरोबर अधिक दुसऱ्या वर्षाचं काय 2x अधिक तिसऱ्या वर्षाचं काय 3x तीन वर्षाचं उत्पन्न किती होतं किती होतं 180000 किती होतं 180000 ते लक्षात किती 180000 किती 180000 मग काय तीन वर्षांचं आपल्याला एकत्र करायचं म्हणजे काय x अधिक 2x अधिक 3x किती होत आहे 6x 6x बरोबर किती मग 180000 काय 180000 मग आता काय करू आपण इथे 6 आलं 6x आता आपण काय करू दोघ संख्यांना किंवा दोन्ही बाजूंना काय करू आपण 6 ने भागून घेऊ काय 6x भागिले 6 बरोबर किती 180000 180000 भागिले 6 इथे पण आपण 6 ने भागतो इथे पण 6 ने भागतो मग 6 एक 6 मग काय म्हणून काय x मग किती जर 6 ने 180000 ला भागले तर किती येईल मग करा प्रभ भागाकार सगळ्यांनी करा ज्याचा आंसर येईल त्याने हँड रेज करा किती आहे किती आहे 37 18 काय 37 18 मग काय 3 आणि हे 4 0 किती किती आले पाहिजे मग 30000 येते लक्षात किती येते 30000 किती 30000 रुपये 30000 रुपये म्हणून तिसऱ्या वर्षाचं उत्पन्न किती असेल मग किती असेल मग 3x 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 काय तिसऱ्या वर्षाचं उत्पन्न किती असेल 3x मग काय 3x 3 गुणिले 3 गुणिले किती 30000 आले ना एका वर्षाचं x चं किती 30000 मग किती होईल 3x गुणिले 3 गुणिले 30 किती 30000 किती होत आहे किती सगळ्यांचा आंसर किती 90 किती 90000 रुपये किती 90000 रुपये मग प्रश्नात काय विचारलेलं त्यांनी किती जर समजा राजूला 3 वर्षात 180000 रुपये उत्पन्न शेतीतून मिळत असेल पहिल्या वर्षाचं उत्पन्न दुप्पट दुसऱ्या वर्षात दुप्पट होत असेल तिसऱ्या वर्षात तिप्पट होत असेल तर त्याचे 3 वर्षाचं उत्पन्न असेल तिसऱ्या वर्षाचं उत्पन्न किती व्हायला पाहिजे किती व्हायला पाहिजे किती व्हायला पाहिजे 90000 किती 90000 किती लक्षात 90000 रुपये मग ऑप्शन मध्ये बघा काय कुठं 90000 ऑप्शन नंबर 3 आलं का सगळ्यांचं समजले सगळ्यांना ओके तर हा आपला हा टॉपिक संपलाय बीजगणिताचा एक्सेल समीकरण थँक्यू धन्यवाद गावित सर आज आपण गणित या विषयाचा थोडासा कठीण असा घटक होता एक चल समीकरणे आणि त्याच्यावरचे शाब्दिक उदाहरण अशी उदाहरणं जर आपले आले संख्यात्मक तर ते आपल्याला लगेच सोडवता येतात समीकरण परंतु शाब्दिक उदाहरणं सोडवताना आपल्याला सरावाची गरज आहे समीकरण कसं बनवलं पाहिजे आणि त्याची उकल कशी शोधली पाहिजे म्हणजे त्यासाठी कोणकोणत्या क्रिया केल्या पाहिजेत या आपण उदाहरणाच्या सहाय्याने त्याचबरोबर मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत मागील 3-4 वर्षाच्या त्यात आलेली उदाहरणं आपण प्रत्यक्षात सोडून दाखवलेली आहेत सर्व विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल आपण ते PDF ग्रुपवर शेअर करणार आहोत आणि त्यातली सर्व उदाहरणं आपण सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायची आहेत
आणि आपल्या विषय शिक्षकाकडून तपासून घ्यायचे आहेत, त्याचबरोबर काही शंका असतील तर त्या ग्रुपवर शेअर करायच्या आहेत. आज आपल्याला गावित सरांनी मार्गदर्शन केलं अतिशय चांगल्या पद्धतीने, त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि उद्या सुद्धा आपला तास होणार आहे, उद्या आपला बुद्धिमत्ता हा विषय असणार आहे आणि त्यातला घटक आकृतीचे पृथक्करण, त्यातले दोन घटक राहिलेले आहेत. शेख मॅडम मी परवा दिवशी घेतलेला होता तो घटक, तर त्यातलाच पुढचा एक घटक आहे घडीच्या आकृत्या. तर त्या प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून त्याचबरोबर परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात त्याचा सराव उद्या आपण घेणार आहोत प्रत्यक्षात. तर सर्व विद्यार्थ्यांनी क्लासला उपस्थित राहायचं आहे. जे विद्यार्थी उपस्थित राहिले, शिक्षक पालक त्याचबरोबर विद्यार्थी सर्वांचं मी पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्यातर्फे आभार मानतो. आणि पुन्हा आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत गुड नाईट, थँक्यू, धन्यवाद.